केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या स्वतःच्या संभाव्य उमेदवारीवर महत्वाचं भाष्य केलंय. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, मात्र निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं राणे म्हणाले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. बारसू रिफायनरीबद्दलही त्यांनी महत्वाची माहिती दिली. मी कोकणात रिफायनरी नक्की आणणार आहे, त्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी माझं बोलणं सुरू आहे असं राणे म्हणाले. आमची भाजपचा झक्का आहे, दावा आहे, परमानंट आहे. दादा उमेदवार असतील काय? नाही, ते मी आता हे वरिष्ठांचा अधिकार आहे, तो मी इथून देऊ शकत नाही. तो वरिष्ठ ठरवतो. कमळ निशाणीवर उमेदवार असेल. कमळ निशाणीवर उमेदवार असेल. दादा इच्छुक आहेत आता रत्नागिरी? काय तो प्रश्न विचार इच्छुक वगैरे मी कुठेही नाहीये. आपण हा सगळा निर्णय निवडणुकीच्या अगोदर बोलणं उचित नाही. पक्षाचे प्रमुख जे लोक आहेत, महाराष्ट्रात 48 पैकी किती जागा मिळतील? पैकी बोलत नाही, आम्ही 48 जिंकायचा प्रयत्न करतो. यात पैकी कशाला बोलायचं? मी काय ज्योतिषी आहे? रिफायनरी येणार, मी आणणार. माझं बोलणं आहे मंत्र्यांशी, ते संबंधित कंपन्यांशी बोलत आहेत आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी, मोठा रोजगार इथे तयार व्हावा, अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योजक पण यावेत आणि ते स्थानिक लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.